टिळकांच्या आयुष्याचे हे शेवटले वर्ष, परंतु हे एकच वर्ष पुष्कळ दृष्टीने 10 वर्षाच्या किमतीचे होते. ते म्हणत, आपल्या देशाची खरी उन्नती ख्रिस्ताचे शिक्षण आचरणात आणल्याशिवाय होणार नाही, व हिंदुस्तान ग्रंथापेक्षा किंवा पथापेक्षा व्यक्तीकडे अधिक लक्ष देतो. या विचारसरणीमुळे त्यांचे व त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचे पटेनासे होई. ख्रिस्ती माणूस ख्रिस्तासारखा पाहिजे व तोही पौर्वात्य ख्रिस्तासारखा असायला पाहिजे असे ते म्हणत. आपणच तसे होण्याचा प्रथम त्यांनी आटोकाट प्रयत्न सुरू केला. ह्या वर्षाची त्यांच्या जीवनक्रमाची तयारी आधी 10 वर्षापासून चालली होती. त्यांनी 10-12 वर्षापूर्वी म्हटले होते, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा, खडी तुनी रती नाही फेडिले बंधू भगिनींच्या ऋणा, तुझा ऋणी तर सदाच राहीन अगा पतित पावना. त्यांनी जन्मताच आणलेले कित्येक दोष ह्या काळात हळूहळू नाहीसे होत होत ह्या शेवटल्या वर्षात अगदी नाहीसे झाले होते. टिळकांना आता पगारी काम नव्हते, लिहिण्यावर थोडेसे पैसे कधी कधी मिळत तेवढेच. गरिबी आमची पहिल्यापासून असे तशीच आताही होती, मात्र आताच्या गरिबीत व पूर्वीच्या गरिबीत एवढे अंतर होते की आता आम्हाला कर्ज नव्हते. देवाच्या कृपेने माणसे पूर्वीप्रमाणे आताही भरपूर होती, भिन्न जातीची, भिन्न धर्माचे, भिन्न विचारांचे, पण एका दिलाचे संमेलन आमच्या घरी होते. पैशाच्या अभावामुळे टिळक भगव्या कफण्या घालू लागले, कारण त्यामुळे धोब्याचा खर्च वाचला. त्या कफण्याही त्यांनी जुन्या धोतराच्या बनवल्या होत्या. सर्व मंडळी बसून भजन करीत, टिळक मात्र उभे राहत. प्रत्येकाजवळ झांज चिपळ्या असत, कोणी तबला किंवा नाल वाजवी, कधी कधी टिळक पायात चाळ घालून तल्लीन होऊन नाचत. टिळक नेहमी प्रार्थना करीत की देवा मला दरिद्री ठेव, मला पैसा नको. मी प्रार्थना करी देवा मला कर्ज नको. टिळकांची एक कविता आहे की ह्या पैशाचे नको तर आमच्या करास हृदया चटके. आमच्या दोघांच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या. मला पैसा हवासा वाटेना व टिळकांनी कर्ज करण्याचे सोडून दिले. टिळकांचा सारा विश्वास प्रार्थना व उपवासावर होता. ते आता एकच वेळ जेवीत, कधी कधी तेही वर्ज करीत. जेवायला बसले की त्यांचा कंठ दाटून येई. ते म्हणत, माझे आप्त मित्र अन्नाला महाग झालेले पाहून मी हे अन्न खाऊ तरी कसे, ह्यापेक्षा दे ते माझ्या भुकेलेल्या बंधू भगिनींना. घरात असेल नसेल ते पीठ मीठ ती गरजू लोकांना वाटू लागले. टिळकांना भेटलेला मंबाजी त्यांना आता अधिकच प्रतिबंध करू लागला. बंगला सोडा म्हणून तगादे येत, पण बंगला काही सुटला नाही. दोन्ही वेळेस भजने चालत. मंबाजीचे कामगार दोन्ही वेळेस न चुकता व धाकांना ताकिदींना न जुमानता भजनाला येत. मग टिळक नेहमी उपासना मंदिरांमध्ये उपदेश करीत. यावेळी मंदिराची निराळी इमारत नसल्याने उपासना शाळेमध्ये भरे व हेच देऊळ समजण्यात येई. पण शाळा मंबाजीच्या ताब्यात, तेव्हा मंबाजी वारंवार ती बंद करीत. टिळक म्हणत, शेरामाशाचे का होईना, पण स्वतःचे तुमच्या हातांनी बांधलेले मंदिर तुम्ही बांधा. एक भुक्त रहा, हाल सोसा, पण स्वतःचे मंदिर बांधा. दुसऱ्याच्या ओंजळीने किती दिवस पाणी पिणार? ताटाखालची मांजरे किती दिवस राहणार? तुम्हाला त्यांचा अभिमान नको का? का तुम्ही आपली मान दुसऱ्यापुढे वाकवता? मिशनरींना ते सांगत, आम्हाला तुम्ही तुमच्या हातांनी किती दिवस भरवणार? आमच्या पायावर आम्हाला उभे राहू द्या, आम्हाला पोहू द्या. मला ते म्हणत, पहा, अशी वेळ येईल की हेच ख्रिस्ती लोक व मिशनरी माझ्या विरुद्ध होतील, पण मला जे ह्यांच्या हिताचे वाटते तेच मी बोलणार व करणार. मी छळ सोशीन, पण मरेपर्यंत त्यांचे हित करीत राहीन. पण एका मंबाजीखेरीज कोणीच ख्रिस्ती माणसाने किंवा मिशनरीने टिळकांचा छळ केला नाही. उलट सगळे अगदी सगळ्या सोयऱ्याप्रमाणे वागले. एका रविवारी मंबाजीने उपासनेचे वेळी किल्ल्या दिल्या नाहीत. शाळा बंद. मंबाजीचा निश्चय की आज काही झाले तरी किल्ल्या द्यायच्या नाहीत. मंडळी टिळकांकडे सांगायला आली. टिळक म्हणाले, होऊ द्या, देव देवळात राहत नाही. जेथे कुठे दोघे तिघे एका दिलाने मजकरता जमाल तेथे मी आहे असे प्रभू म्हणतो. चला आपण मैदानात झाडाखाली मंदिर उघडू. टिळक निघाले, त्यांच्या मागे मंडळी निघाली. मंबाजीने दुरून हे पाहिले. लागलीच एक मुलगा धावत धावत किल्ली घेऊन ह्या मंडळींच्या मागे आला व त्याने सर्वांस फिरवले. त्या दिवशीच्या टिळकांच्या भाषणाने मंडळींचे डोळे ओले झाले.
त्यांच्या उपदेशाचे प्रतीक दास म्हणे ख्रिस्ता तुमच्या कथेवरी मला जागा करी थोड किशी हे होते। भाषण संपता संपता टिळकांनी सांगितले, आता माझा हा तुम्हाला शेवटचा उपदेश आहे, मी पुन्हा मंदिरात पाय टाकणार नाही, मी येथून जाईन तो मी पुन्हा या साताऱ्यास पाणी पिणार नाही। लोक रडू लागले, टिळकांचे म्हणणे खरे झाले, तो त्यांचा त्या मंदिरातील शेवटचा उपदेश ठरला। परंतु परमेश्वराची योजना किती विलक्षण असते, ज्या सातारच्या मंडळीला उपदेशासाठी शाळेत जमावे लागे त्याच सातारच्या मंडळीला टिळकांच्या मृत्यूनंतर लवकरच एक नवीन सुंदर मंदिर मिळाले व त्या मंदिराचे नावही टिळक स्मारक मंदिर ठेवण्यात आले। ज्याप्रमाणे एखादा लबाड माणूस आपले कार्य साधण्यासाठी काहीतरी कारण शोधत असतो, त्याचप्रमाणे मृत्यूला काहीही कारण पुरते। उसाचा रस टिळकांना बाधला व ते आजाराप्रमाणे दिसू लागले। मी त्यांच्या मागे पुन्हा भुणभुण लावली, आजाराला अडीअडचणीला आपल्याजवळ एकही पैसा नाही, आपल्याला काहीच करता येऊ नये म्हणजे काय? पैसा तुम्हाला वैऱ्यासारखा दिसतो, आता पुढे औषध पाण्याचे कसे होणार? ते म्हणाले, आम्ही काय खावे व काय प्यावे हे परमेश्वर जाणतो, माझी खात्री आहे की औषध पाण्यालाही तो काही कमी पडू देणार नाही, माझ्या अंत्यविधीला तो कमी पडू देणार नाही, माझ्या मागे एक महिनाभर तुम्हाला दुःखात बसून खायलाही तो देईल, पुढे मात्र तुमचे तुम्ही पाहून घेतले पाहिजे। एक महिना दुःखाला पुरे झाला। एक दिवस रात्री 3 वाजता टिळक उठून माझ्या खोलीत आले। ते मला झोपेतून कधीच उठवीत नसत, कारण एकदम कोणी जागे केल्यास मला कापरे भरे। मला उठवून ते म्हणाले, मी तुला आजपर्यंत फार त्रास दिला, मला क्षमा कर। आम्ही रात्री पुण्यास गाडीत बसलो ते दुसऱ्या दिवशी पहाटे भायखळ्याच्या स्टेशनवर उतरलो। स्टेशनवर जे जे हॉस्पिटलमधून टिळकांना नेण्यासाठी स्ट्रेचर पाठवण्यात आले होते ते पाहून टिळक हसू लागले। त्यांनी ते परत केले व स्वतः जाऊन गाडी वगैरे ठरवली। आम्ही दत्तूच्या दाराजवळ उतरलो। टिळकही वर येत होते, पण मलेलू पाठक म्हणाले, तुम्ही आता येथे थांबू नका, एकदम दवाखान्यात जा, मला दत्तूला भेटू द्या, प्रातविधी उरकू द्या, असे ते म्हणाले। पण त्यांना काळच बोलावीत होता, ते पायरे देखील चढले नाहीत, एका कफणीनिशी स्वतः चालून ते जेजेत गेले। टिळक जेजेत गेले, मी व बेबी माडीवर गेलो। भायखळ्याच्या स्टेशनवरच माझी कंबर खचली, माझे जे हातपाय गळाले ते बेसुमारच। वर येऊन पाहते तो दत्तू अगदी 6 महिन्यांचा आजारी। त्याला पाहून माझ्या तोंडचे पाणी पळाले। मी जरी आजारी नव्हते तरी एकसारखी पडून राही। सुनेला दत्तूचे बरेच पाहावे लागे। टिळकांची खबर घेण्यास घरात कोणीच नाही। मुंबईत पाय पडताच आम्ही त्यांना मुकलो व ते आम्हाला मुकले। पुढील भाकीत जाणून मी पाळकांच्या हातून डॉक्टरला निरोप पाठवला की डॉक्टर गोरे ऑपरेशनच्या विरुद्ध आहेत। पाळकांच्या हाती परत निरोप आला, मी का हजामाचा धंदा करतो का? शहाण्याला कोण शिकवणार? तो बिचारा कोणता का धंदा करीत असे ना? पण केस हाती घेतल्याच्या 3 दिवशी त्याने इंग्लंडला प्रयाण केले, तेव्हा त्यांच्या सर्जरीत व न्हाव्याच्या धोपटीत काही अंतर असल्यास ते माझ्यासारख्या अडाणीबाईला कसे कळणार? सिंहस्थाची पर्वणी व गंगापुत्रांचा सुळसुळाट, तशी जेजेत ह्यावेळेस परीक्षेची पर्वणी व विद्यार्थ्यांचा सुकाळ होता। प्रत्येक रोग्याचा अवयवागणिक होतकरी डॉक्टर रोगांची चिकित्सा करण्यास जमत। टिळकांची परीक्षा कसून जोरात चालू होती। आमचे घर म्हणजे आता रोगांचे माहेर घर बनले होते। सून अशक्त मुलगा बिछाण्यावर पडून, मी मुंबईस पाय ठेवताच पथारी धरलेली। चिकीला मुंबईची हवा न मानवल्यामुळे ती कशी तरी दम धरून राहिलेली। देवाच्या कृपेने बेबी तेवढी बरी होती, जवळ दुसरे कोणी माणूस नव्हते। बेबी दवाखान्यातून विचारपूस करून यायची। प्रोफेसर पाटणकर त्यावेळेस मुंबईस होते, ते आपले काम सांभाळून उरला वेळ आम्हाला मदत करण्यास येत। एक दिवस टिळक मला म्हणाले, मी आता लवकरच बरा होईन, काळजी करू नको, मला माझी 2 मोठाली कामे अजून करायची आहे, ख्रिस्तायन व देवाचा दरबार। माझे आवडते गाणे कोणते आहे सांग पाहू? शत्रू गराडा घालून बसले बसोत त्यांना कोण पुसे, पिता परात्पर ज्याचा त्याहून पर्वत शतही धीर नसे, आकाशाची कुऱ्हाडा आली येऊ द्या, पिता परात्पर ज्याचा त्याला खेळाया होईल सध्या, आधी व्याधी उभे पुढे हे जरा मरण पाठीमागे, पिता परात्पर ज्याचा त्याशी शक्य नहे लढण्याजोगे। 1919
हे साल लक्षात ठेवण्यासारखे होणार आहे. हा उपदेश मला आहे हे मी ओळखले. माझे अंतःकरण भडभडून आले व माझे ओले डोळे त्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून मी हळूच बाहेर आले व मनसोक्त रडले. त्याच दिवशी सुनबाई खबरीस गेली. तिला जवळ घेऊन त्यांनी आशीर्वाद दिला व सांगितले की तुला आता मुलगा होणार आहे. दुसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजमधील दत्तूचा एक विद्यार्थी मित्र येऊन सांगू लागला की टिळकांना ताप आला आहे, पण काळजीचे काही कारण नाही. तोच ताप 105 पर्यंत चढला. तिसऱ्या दिवशी बाबू पाटणकर रात्रभर त्यांच्याजवळ बसून राहिला. शुक्रवार तारीख 9 मे 1919 दुपारी 2 वाजता बेबी जेजेत गेली. मी दत्तू निजूनच होतो. दत्तूचे मन त्याला सांगू लागले पप्पांना भेटायला जावे. तो अजून अंथरुणातून उठत सुद्धा नव्हता, तरी तो तसाच उठून मजकडे आला. चल आपण दोघेजण जाऊन येऊ, पण माझे धैर्य होईना. शेवटी आम्ही पायीच निघालो. तो मला व मी त्याला सावरीत चाललो. कसे तरी करून एकदाचा दवाखाना गाठला. दाराशी बेबी एका झाडाला टेकून उभी होती. आम्ही तडक त्यांच्या वार्डात गेलो. त्यांना मॉर्फियाचे इंजेक्शन देण्यात आले होते. जवळच मनोहरराव उजगरे व काशीनाथ रघुनाथ मित्र उभे होते. अखेर टिळकांना आपला मुलगा भेटला. त्यांनी त्याच्याकडे डोळे भरून पाहिले. बोलवत नव्हते, पण त्यांनी तोंडाकडे बोट दाखवले. दत्तूने त्यांच्या तोंडात चमच्याभर पाणी घातले व त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते रोज सकाळी म्हणत ती भोपाळी मला आठवली. उठ उठ माझ्या जिया, वंदुनी दिनरजनीच्या धवा, आयुर्मार्ग आक्रम नवा, कर गौरवा देवाच्या. बेबी बाहेर उभी होती. तिला येऊन मी मिठी मारली. आम्ही दोघी घरी आलो. थोड्या वेळाने मित्रांनी व मनोहरराव उजगरांनी दत्तूला घरी आणून पोचवले. चिकी दाराशीच आमची वाट पाहत उभी होती. तिने विचारले, आजोबा कसे आहेत? आता बरे आहेत. मग मला का नाही नेत त्यांना भेटायला? ते तुला उद्या भेटतील. आमच्या घरात मृत्यूने पाय टाकल्याचे चिन्ह देखील दिसत नव्हते. शेजारी पाजारी कोणाला कळले नाही. टिळकांच्या इच्छेप्रमाणे येथवर तर पार पडले. ज्या घरातून 6 महिन्यांपूर्वी नाताळाचा सण करून टिळक बाहेर पडले होते, त्या घरात तारीख 10 मेला टिळकांना परत आणण्यात आले. चिकीला आता खरा प्रकार कळला. पुष्कळ मंडळी बाहेरगावी गेली होती, तरी वर्तमानपत्रे, तारा, टेलिफोन यांच्यामुळे नगर, अलिबाग, पुणे, लोणावळे वगैरे ठिकाणाहून लोक जमा झाले. टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे काळा रंग वर्ज्य केला होता व काळ्या किंवा पांढऱ्या गाडीचा प्रश्नच आला नाही, कारण त्यांची पेटी हातोहाती उचलून नेण्याचे मंडळींनी ठरवले.